प्रॉब्लम सेट टू क्वेश्चन नंबर 15. यू कैन सी अ डायग्राम इज गिवन एंड व्हाट इज द गिवन इंफॉर्मेशन. सी क्वाड्रिलैटरल ए बी सी डी. इन क्वाड्रिलैटरल ए बी सी डी व्हाट इज द गिवन इंफॉर्मेशन. सी ए बी पैरेलल डी सी. ए बी आणि डी सी पॅरलर आहे याचाच मीनिंग असा होतो ए बी सी डी हा ट्रॅपेझियम आहे. अपोजिट साइड वन पेअर जर पॅरलर असेल तर तो ट्रॅपेझियम असतो. ए बी सी डी इज अ ट्रॅपेझियम. का ट्रॅपेझियम कळलं? कारण या अपोजिट साइडची वन पेअर पॅरलर आहे. ओके, अजून माय इन्फॉर्मेशन आहे का? ही मी कन्स्ट्रक्शन केली, थोड्या वेळाचा ड्रॉप करतो. अजून एक इन्फॉर्मेशन तुम्हाला काय काय दिली आहे का? सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर ए डी. डायग्राम काढतानाही व्यवस्थित लक्ष देऊन काढायला हवं. सेगमेंट बी डी इथे बघा, बी डी परपेंडिक्युलर ए डी म्हणजे इथे 90 डिग्री अँगल दिसला पाहिजे. बघा, बी डी ही जी सेगमेंट आहे ए डी ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथे 90 डिग्री अँगल आहे. अजून एक इन्फॉर्मेशन दिलं आहे एसी परपेंडिक्युलर बीसी. दे बघा, एसी परपेंडिक्युलर बीसी इथे सुद्धा 90 डिग्री अँगल आहे. अजून इन्फॉर्मेशन आहे एडी 15 बीसी 15 एबी 25 अँड यू हॅव टू फाइंड आउट एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, ह्या एबीसीडी जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याचा तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा आहे. थोडासा मोठा आहे, समजून घेतला नक्कीच जमेल, पण व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल त्यासाठी. क्वेश्चन कळला तुम्हाला? परत एकदा सांगतो का, चौकोन एबीसीडी हा समलंब चौकोन आहे. मराठीमध्ये समलंब चौकोन, इंग्लिशमध्ये ट्रॅपेझियम. का? ए बी आणि सी डी समांतर पॅरलल आहे म्हणून. इथे बघा, बी डी याला लंब आहे, ए सी या बी सी ला लंब आहे. ही 15 आहे, ही 15 आहे, ए बी 25 आहे. तुम्हाला पूर्ण चौकोन जो आहे त्याचा तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा आहे. इथे एक कन्स्ट्रक्शन करायची आहे, ती म्हणजे इथे एक कन्स्ट्रक्शन करता तुम्ही होते, इथून एक परपेंडिक्युलर काढायचा आहे आणि इथे एक परपेंडिक्युलर काढायचा आहे. नंतर आपण थोड्या वेळाने काढूया, आता कन्फ्यूज नको व्हायला, म्हणजे थोडा वेळ तसाच ठेवूया. आता कशा प्रकारे गणित सोडवलंय बघा, व्यवस्थित बघा. स्टेप्स जास्त आहे पण ऑप्शन काहीच नाही, एवढ्या स्टेप्स कंपल्सरी येणारच. बघूया काय केलं. हा ट्रायंगल घ्या, थोडा वेळ बघा, इथे ट्रायंगल कडे फोकस ठेवा. हा भाग मी रब करतो, फक्त एवढ्या ट्रायंगल कडे फोकस करा. इन ट्रायंगल ए डी बी दिसू का? ट्रायंगल ए डी बी, इन ट्रायंगल ए डी बी अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री आहे. आपण यामध्ये पायथागोरस थेरम युज करतो का? बघा, इथे 90 डिग्री आहे ना, मग पुन्हा स्क्वेअर येईल. बघा, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. इझी आहे, पायथागोरस थेरम तर आपलं ऑलरेडी माहिती आहे. पायथागोरस थेरम वापरला, ए बी 25 ए डी 50 बी डी वी हॅव टू फाइंड आउट. 25 स्क्वेअर इज 625, स्क्वेअर ऑफ 15 इज 225 प्लस बी डी स्क्वेअर. 225 प्लस आहे इकडे घेतलं तर मायनस होती, या दोघांची सबट्रॅक्शन वजाबाकी करून घेतली, 400 आलं. बी डी स्क्वेअर इज इक्वल टू 400, देअरफोर बी डी इज इक्वल टू 20. बी डी हा बघा, बी डी ची व्हॅल्यू 20 आली तर 400 हा 20 स्क्वेअर आहे. इथेपर्यंत कोणाला प्रॉब्लेम नसावा. बघा, फक्त पायथागोरस युज केलेला आहे. ओके, नेक्स्ट बघूया. हाच ट्रायंगल एडीबी ट्रायंगल आहे ना, त्याचा एरिया फाइंड आउट करूया. ट्रायंगलचा एरिया करता, एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला कोणता आहे? हाफ इंटू बेस इंटू हाई. मराठीमध्ये त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बेस म्हणजे पाया, एच म्हणजे उंची. ट्रायंगल मध्ये बघा, हाफ इंटू बेस म्हणजे पाया. हे बघा, जर आपण याला पाया घेतला, ट्रायंगल तर दिसतोय तुम्हाला,
इतने 90 डिग्री है मैं याला बेस घेतला समजा याला बेस घेतला तर हाई डी होईल की नाही इतने 90 डिग्री है ना म्हणून बेस कोणता घेतला बघा बी डी घेतलाय आणि हाइट कोणती घेतली ए डी घेतली बघा ओके हाफ बेस आहे बी डी हाइट आहे ए डी हाफ बी डी ची वैल्यू आपण आता फाइंड आउट केली बघा 20 आणि ए डी दिलेलीच आहे गिवन आहे बघा 250 2 ने याला डिवाइड करा 10 ही बघा 2 1 2 2 0 0 10 आणि 15 चा मल्टीप्लाई करा 150 स्क्वेअर स्क्वेअर युनिट हा आला एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इथेपर्यंत प्रॉब्लेम नसेल फक्त एरिया ऑफ ट्रायंगल वापरला आता एक काम करायचं इथे बघा मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला बघा हा परपेंडिक्युलर आपल्याला तोडवायला लागणार आहे हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला इथे पण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो इथे बघा डीएम परपेंडिक्युलर कोणावर सांगा एबी वर काढलाय आपण कन्स्ट्रक्शन मध्ये केलंय ते मग आता जर तुम्ही इथे बघितलं तोच ट्रायंगल घ्या हा ट्रायंगल ट्रायंगल कोणता ए डी बी घ्या फक्त बेस आणि हाइट बदला समजा आपण हा बेस घेतला ए बी बेस घेतला तर हाइट कोणती येऊ शकेल डीएम येईल का बघा हा ट्रायंगल आहे बघा इथे ए आहे इथे डी आहे इथे बी आहे हे 15 होतं हे आपण बी डी आताच मगाशी काढलं किती काढलं बघा 20 आणि ए बी किती आहे 25 बरोबर आहे याचा आपण एरिया काढला हाफ इंटू बेस इंटू हाइट हा फॉर्म्युला वापर एरिया किती आला 150 आता आपण एक काम करूया मगाशी काय घेतलं इथे 90 डिग्री आहे की नाही याला बेस घेतला ही हाइट घेतली आता एक काम करूया ही हाइट दाखवली बघा मग आता मला सांगा इथे एम दिले का मग हा बेस येईल का ए बी हा बेस आला तर हाइट कोणती डीएम ही हाइट का घेता येईल का म्हणून अशा प्रकारे ट्रायंगल तोच ठेवायचा फक्त बेस आणि हाइट चेंज करायची एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाइट एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी आपण काढला होता 150 हाफ इंटू आता बेस कोणता घ्यायला सांगितलं आता बघा ए बी हा बेस घ्या आणि हाइट कोणती येणार आहे डीएम डीएम हाइट घ्या 150 हे अपॉन 2 होते की नाही इकडे मल्टीप्लाय झालं इज इक्वल टू ए बी ची व्हॅल्यू तर माहिती आहे तुम्हाला 25 डीएम तुम्हाला फाइंड आउट करा हे 25 या दोघांचा मल्टीप्लाय केला 300 आला हे 25 इंटू आहे तिकडे गेले तर आपण होती इज इक्वल डी एम 25 ने डिवाइड करू 25 1 25 रिमेनिंग 50 होती का 25 2 50 25 1 25 30 मधून 25 केल्यावर 5 राहतील म्हणजे 50 होणार 25 2 50 ज्यादा असं डिवाइड करता येते ना पेज वगैरे डीएम इज इक्वल टू 12 बघा इथेपर्यंत कुठे प्रॉब्लेम आहे इथे एक लक्षात घ्या एकच ट्रायंगल आपण दोन वेळा घेतला पण इथे आणि इथे बघा बेस आणि हाइट बदलली इथे बेस कोणता होता बीडी आणि हाइट एडी इथे बेस कोणता घेतला ए बी आणि हाइट कोणती घेतली डी एम ट्रायंगल तोच आहे ट्रायंगल एडीबीच आहे फक्त बेस आणि हाइट चेंज करून इथेपर्यंत कोणाला प्रॉब्लेम नसावा आता एक काम करूया मला सांगा डीएम आपण डिस्टन्स काढून घेतलं बघा 12 लागला मग आपण पायथागोरस थेरम तर या ट्रायंगल मध्ये वापरला इन ट्रायंगल ए एम डी हा तर 90 डिग्री अँगल आहे इन ट्रायंगल ए एम डी एम इज इक्वल टू 90 डिग्री मग याच्यामध्ये तुम्हाला पायथागोरस थेरम बघा हा 90 आहे की नाही पायथागोरस थेरम वापरला कोणा स्क्वेअर येईल ए डी स्क्वेअर बघा इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस डी एम स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम ए डी आहे 50 ए एम स्क्वेअर डीएम तर आपण फाइंड आउट केला होता किती आहे 12 आहे 15 चा स्क्वेअर केला 12 चा स्क्वेअर केला हे प्लस होतं इकडे गेलं मायनस झालं या दोघांची सबट्रॅक्शन 81 आलं एएम स्क्वेअर इज इक्वल टू 81 देअरफॉर एएम इज इक्वल टू 9 बघा एएम किती आलं 9 आलेलं आहे कुठे प्रॉब्लेम असेल तर बघा इथेपर्यंत काही प्रॉब्लेम बघा पायथागोरस थेरम वापरला आणि एरिया ऑफ ट्रायंगल जे फक्त फॉर्म्युला वापरले बाकी कुठेही नवीन कुठेही फॉर्म्युला वापरलेला नाही आहे पुढची स्टेप बघा आपण एएम 9 ला बोला का बघा एएम 9 आला बघा लक्षात नाही का आता मला सांगा जशी या ट्रायंगल मध्ये इन्फॉर्मेशन होती का एडीबी सेम तशीच इन्फॉर्मेशन बघा ए सी बी मध्ये पण आहे बघा हे 15 आहे हे 25 आहे बघा मग हे दिसतं दोन्हींची इन्फॉर्मेशन सेम आहे
त्यामुळे जसं आपण ए एम नाईन दाखवलं की नाही तसा बी एन पण आपल्याला काय करता येतो, नाईन शो करता येतो. दाखवायचं नाही, कारण दाखवलं तर पूर्ण इथून पुन्हा स्टेप एवढ्यापर्यंत करायला लागणार. ते काय दाखवायची फक्त असं काय, सिमिलरली बी एन इज इक्वल टू नाईन कॅन बी शो. कळतंय का काय सांगितलं? जसं बघा ना, या ट्रायंगल मध्ये एडीबी मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे तीच इन्फॉर्मेशन बघा ए सी बी मध्ये पण आहे. बघा सेम आहे, हे 59 इथे 25 हे जर आपण फाइंड केलं तर आपापत किती येईल, 20 येणार आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल सेमच आहे, त्यामुळे बी एन आपापच किती दाखवता येईल, 9 शो करता येईल. म्हणजे आता मला सांगा बी एन जर तुम्ही 9 दाखवली, आता एक लक्षात घ्या, मला सांगा ए बी आपल्याला जर फाइंड करायचं आहे, ए बी मध्ये कोणाकोणाची ऍडिशन करणार, ए एम एम एन आणि बी एन. ए बी इज इक्वल टू ए एम प्लस एम एन प्लस बी एन. ए बी 25, ए एम 9, बी एन 9, आपल्या एम एन फाइंड करायचं. 9 आणि 9 चे ऍडिशन करा 18, प्लस 18 इकडे घ्या मायनस झाले, 25 मधून 18 मायनस करा, 7 इज इक्वल टू एम एन, मीन्स एम एन इज इक्वल टू 7. आता एम एन 7 आहे बघा, ही 9, ही 9 18 आणि ही 7 25 इथे बघा सगळ्यांच्या ऍडिशन, इथे एम एन आहे. आता एक लक्षात घ्या, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, हा एम एन सी डी इथे 90 डिग्री अँगल आहे का आणि यालाही पॅरल आहे का, एम एन सी डी हा रेक्टॅंगल आहे. काय रेक्टॅंगल आहे, आयत आहे. एम एन सी डी हा आयत आहे. तुम्हाला सांगा आयताच्या समोरासमोरील बाजू म्हणजे अपोजिट साईड सेम असतात. तुम्हाला सांगा एम एन ची अपोजिट साईड कोणती आहे, सी डी आहे का, एम एन ची अपोजिट साईड सी डी, म्हणून एम एन आणि सी डी, एम एन 7 आहे की नाही, म्हणजे सी डी पण किती येणार आहे, 7 येणार आहे. ही आपल्याला एम एन काढण्यासाठी म्हणून एवढ्या गोष्टी कराव्या लागल्या बघा. कारण मला सांगा एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला कोणता आहे, हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसी इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड. मला सांगा पॅरलल साइड कोणकोणते आहेत, ए बी आणि कोण आहे, सी डी, ए बी प्लस सी डी समांतर बाजू आहे बघा, आणि इंटू हाईट कोणते आहे बघा, इथे 90 डिग्री आहे का, डी एम ही हाईट आहे बघा, 1/2 ए बी आय 25 सी डी 7 एक आलं का तुमच्या लक्षात आहे, आपल्या सी डी फाइंड करायचं नाही करावं लागेल बघा, ही 7 आहे. डी एम तर किती वखाडलं होतं, 12 काढलं होतं बघा, या दोघांची ऍडिशन करा 32 हे आहे 12, 2 ने या 12 ला डिवाइड केलं तर 6 येईल बघा, 32 आणि 6 चा मल्टीप्लाय केला तर किती येणार, 192 स्क्वेअर युनिट. स्क्वेअर युनिट अशा प्रकारे येणार आहे बघा, त्याला युनिट सेंटीमीटर दिलेलं नाहीये. एक लक्षात घ्या ना, स्टेप्स जास्त आहेत बघा, पण याला काहीच ऑप्शन नाहीये. आहे त्याच स्टेपमध्ये जेवढं इझी करून देता येईल तेवढं इझी केलेलं आहे, स्टेप्स एवढा वाढणारच आहे. पण एक लक्षात घ्या, स्टेप्स इझी आहे. इथे बघा ना, पहिला पायथागोरस थेरम युज केलाय, नंतर आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट केला, एरिया ऑफ ट्रायंगल 2 टाइम घेतलं बघा, पहिल्यांदा एरिया फाइंड केला आणि एरियावरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढता येईल, मग डीएम ची व्हॅल्यू काढली, मग याच्यामध्ये आपण बघा हा ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज केला, त्यानुसार आपण कोण फाइंड केलं, ए एम फाइंड केलं. नंतर बघा जेवढं ए एम आहे तेवढा डिस्टन्स कोण असणार आहे, बी एन असणार आहे, असं कॅन बी शोन मराठीमध्ये काय करता हे दाखविता येते किंवा सिद्ध करता येते. त्याचबरोबर ए बी म्हणजे ए एम एम एन बी एन यांची ऍडिशन केली, ए एम आणि बी एन माहिती होतं बघा, 9 आणि 18 हे मायनस झालं, एम एन आलं 7. आणि एक लक्षात घ्या, एम एन सी डी हा रेक्टॅंगल आहे आणि रेक्टॅंगलच्या अपोजिट साईड सेम असतात ना, ही 7 आहे ना, म्हणून ही पण 7 आहे. हे लक्षात लागलं आपल्याला सी डी साईड पाहिजे आहे आणि म्हणून या गोष्टी कराव्या लागल्या, कारण आपल्याला पॅरलल साईड पाहिजे होते ना. हे बघा एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड इंटू हाईट. आता मला सांगा पॅरलल साईड कोणती कोणती आहे, ए बी, ए बी तर आपल्या 25 दिला होता, पण आपल्या सी डी कुठे दिलेला आहे, सी डी फाइंड आउट करण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात.
बघितलं सीडी काढले आणि मला सांगा डीएम बघा हाईट आपण ऑलरेडीच काढले बघा डीएम कारण आपल्या हाईट लागणार आहे म्हणून इथे काय काढून घेतलं डीएम पण काढून घेतलं त्यामुळे डीएम ची व्हॅल्यू लागली बघा यांची ऍडिशन केली टू ने डिवाइड केलं आणि या दोघांचं मल्टीप्लाय केला व्यवस्थित समजून घेतला तर अवघड नाहीये स्टेप्स किती मोठे आहेत यापेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट कशा आहे स्टेप्स कशा इझी आहेत ते बघा प्रॅक्टिस करा एकदा बघून सॉल्व करा एकदा न बघता सॉल्व करा नक्कीच जमेल तुम्हाला ओके.